नमस्कार प्रेक्षकांनो, पुणे वृत्तदर्शन सी न्यूज मध्ये आपलं स्वागत। संपादक डॉक्टर शैलेश गुजर, पाहत रहा पुणे वृत्तदर्शन सी न्यूज दररोज रात्री याच ठिकाणी याच वेळेला। लोकशाहीची मूल्य तरुणाईमध्ये रुजली पाहिजेत याकरता पुण्यातल्या डॉक्टर सुधाकर राव जाधववर नॅशनल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीनं युवा संसदेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातील निवडून आलेल्या खासदार हिना गावित यांचा विशेष सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला आपण आता जाऊया। आदर्श नगर सेवक पुरस्कार देऊन त्यांचा सर्वांना मंचावरती सत्कार होता। सर्वात दुर्बल दिलेले डॉक्टर कुमार संघर्ष सेवा पुणे निघाली शाल स्मृती चित्र आणि ध्यानपत्र देऊन त्यांचा सर्वात केला होतो। जिल्हा शाहीच्या भजनाला आणि मानपत्र देऊन त्यांचा सन्मान या मंचावरती संपन्न होतोय। जोरदार ताळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आता सदस्य आदरणीय डॉक्टर हिना गावित, आदर्श खासदार पुरस्कार। जोरदार ताळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू। बरेचसे विद्यार्थ्यांनी लगेच हात वर द्यायला सुरुवात झाली। भरपूर लोक खूप ऍडिक्टेड आहेत नको त्या गोष्टींना, अल्कोहोल म्हणा किंवा एनिथिंग एल्स, आय वुड नॉट वॉन्ट टू मेन्शन ऑल ऑफ दॅट ओव्हर हिअर, बट दॅट्स द ओनली थिंग दॅट इज पुलिंग यू डाऊन। मे बी या कार्यक्रमामध्ये केलं, या ठिकाणी युवा पुरस्कार देण्यासाठी मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल सर्व जाधवकर कुटुंबियांचं खूप आभार मानते। वेळात वेळ काढून आज मी या ठिकाणी येऊ शकले, कारण की माझ्या ह्या स्पर्धा खूप जवळ आलेल्या आहेत आणि सर्व भारतवासियांचं लक्ष हे 2020 टोकियो ऑलिम्पिक असल्यामुळं महाराष्ट्रात आलं की सर्वांचे प्रोग्राम असतात, सर्वांचं फंक्शन करावं लागतं आणि एखाद्याला जर फंक्शनसाठी नकार दिला तर त्यांना वाटतं की मी जाणून बुजून येत नाही आहे फंक्शनला।
कारण की मी इटालीपासून मला कमीत कमी कंटिन्यू दोन प्रोग्राम करत असते आणि प्रोग्राम करत असताना मी प्रॅक्टिसही करत असते. सकाळी मी 4:30-5 वाजता मी ग्राउंडला जाते आणि ते प्रॅक्टिस करून नंतर मी प्रोग्रामसाठी जाते. मी सगळ्यांना प्रोग्राम असतील तरी मी नेहमी सांगते की मी प्रोग्रामला येईन, मला अर्धा तास तरी वेळ उशिरा येऊ शकते कारण की माझं प्रॅक्टिस असतं आणि प्रॅक्टिसचं शेड्यूल सोडून मी प्रोग्राम करणं मेन मी इम्पॉर्टंट प्रॅक्टिससाठी समजते. कारण की आज या ठिकाणी मी फक्त एक क्रीडा क्षेत्रामधून एक चांगलं काम करून या ठिकाणी हे स्टेज मी आलेलं आहे आणि ते जर सोडलं तर मला मी स्वतःला एक म्हणेन की मी कुठेच नाही आहे. कारण की आज जे मी एका छोट्याशा खेडेगावामधून करू शकते तर मला वाटतं की आज युवा पिढीमधले खूप काही असे इथे बसलेले आहेत की राजकारणात जाऊ शकतात, समाजकारणात जाऊ शकतात, क्रीडा क्षेत्रामध्ये जाऊ शकतात. आपल्यामध्ये हे गुण आहेत, गट्स आहेत आणि आज मॅडमनी सांगितलंच, ऋतूच्या मॅडमनी जे सांगितलं की आपण आपल्यामध्ये जे टार्गेट आहे, ध्येय आहे, तर ते आपण ध्येय जर ठेवलं तर आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो. कारण की आज मी एक छोटा कथन करून सांगतो की युवा संसद तिसरं घडत असताना त्यांच्या डोक्यातली कल्पना आहे आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहोत. मला सांगायला अभिमान वाटेल. संघामध्ये आजही जातो प्रभात शाखेत, कदाचित कुमार भाऊ सप्तर्षींना आवडणार नाही कारण ते वेगळ्या विचारसरणीचे आहेत, परंतु ज्या वेळेला आम्ही संघाली प्रार्थना करतो त्यावेळेला असं हात जोडून भगव्याला प्रणाम करून सांगतो, परम वैभवनमे तमे तत्व राष्ट्रम, या राष्ट्राला परम वैभवांपर्यंत घेऊन जायचं सामर्थ्य आज ज्या नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली डिजिटल इंडिया करतो त्याची खरी मूर्तमेंट आपण या युवा संसद मध्ये करतो असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. अन्यथा ते होऊ शकत नाहीये, कारण तू बोलणं सोपं असतं करणं अवघड असतं. मी तुम्हाला एवढंच सांगेल तरुणांना मित्रांनो, मी गेली 37 वर्ष राजकारणात आहे, 9 वेळा निवडणुका लढलो, 3 वेळा हरलो आणि 6 वेळा निवडून आलो. कोशिश करणे वाली की हार नाही होती पर कुछ किए बिना जय जयकार नाही होती. जिंदगी जिंदा दिल के साथ जियो, जो जिंदा दिल से जीता है उसे खुदा भी माफ नहीं करता, खुदा भी उसे बख्शता है. अरे इंसान तो आते वक्त अपनी माँ को रुलाता है क्योंकि वो 9 महीना अपने पेट में रखी, उसे पता चलता अपना बच्चा कैसा जन्म लेता है. इंसान आते वक्त माँ को रुलाता है, जाते वक्त समाज को रुलाता है, रोते आने में रुलेते जाने में जो समय बचता है उसे जिंदगी कहते हैं. तो हम ये जिंदगी हमारे देश के लिए कुर्बान करेंगे, क्यों ना हम तपस्या करते कि आज से वी आर इम्प्रेस अवर नेशन. आज कुमार भाऊ 70 आहेत, वय वर्ष 80 आहेत, आणीबाणीमध्ये आम्ही सर्व त्यावेळच्या परिस्थितीमध्ये येरवड्याच्या जेलमध्ये होतो. आम्ही आणीबाणी पाहिलं, आणीबाणीतला कारावास पाहिलं. जेल म्हणजे आत्ताचे जेल नाही, आत्ता ज्या कारणासाठी जेलमध्ये जातात ते नाही. प्रत्येक आयटी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये अमेरिका जे टॉप करते आहे त्याच्या मागे इंडियन्स आहेत, त्याचसोबत जे मेडिकल फॅकल्टीज आहे त्या सर्व मेडिकल फॅकल्टीजमध्ये देखील आपले भारतीय विद्यार्थी विद्यार्थिनी त्या ठिकाणी आहेत. तर आपल्यामध्ये ही पॉवर आहे की आपण एक चेंज घडवू शकतो आणि तो चेंज आपण निश्चितपणे घडवा असं आपल्या सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे. या ठिकाणी ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सगळ्या माझ्या बापानं मला शिव्या दिल्या, मला आंतरजातीय विवाह करायचा आहे, लग्न करावे म्हणजे काय, मग आम्ही तिथे काढतो उत्तर. लग्नाचे वय केव्हा होते, जेव्हा एक वय असं येते की रोज सकाळ दुपार संध्याकाळ 3 मुली येतात वेगवेगळ्या, सकाळी आवडलेली दुपारी आवडत नाही संध्या, तर ज्या वेळेला 3 दिवसात 9 मुली पैकी एक मुलगी डोक्यात राहील लागोपाठ 3 दिवस आणि उरलेल्या 8 मुलींना हाकलून देईल तेव्हा लग्न करण्याचे वय झाले मानावे. प्रेमाचं सुद्धा तेच वय, ते काही नसताना मुलं काहीतरी वडील खोटे बोलतात, कुठे शिकतात खोटे बोलायला काय माहित नाही, त्यांच्या बागेमध्ये वगैरे कधीतरी कानावर पडतं, तो म्हणतो तू मला इतकी आवडते मी काहीतरी तुला गिफ्ट देतो, ती म्हणते काय देणार, तो असं इकडे तिकडे बघतो आणि नुकतंच ग्रहण लागलं मोठ्या गोळ्याला चंद्रच देतो म्हणतो, ते काही काही देतो. आणि बरं मुलं ना सुरुवातीला बरं वाटतं ते, पण एखादी मुलगी हुशार असते
तू ताजमहाल देतो चंद्र देतो तर वडिलांची मनी ऑर्डर आली का असा प्रश्न विचारला तो जमीन गिरतो. वडिलांची मनी ऑर्डर नसते, याला पाववडा खायची चिंता असते. पण तेही माणसाचं आहे, त्याला अवकाश इंटेलिजन्स म्हणतात. जसं गणित भूगोल असतं तसं त्याच्यामुळे तो कल्पना करत राहतो, कल्पना करत राहतो. आणि आमची पिढी जी आहे म्हणजे मुलांचे बाप पिढी ही फार शहाणी आहे आणि तिला सगळं कळतं असं विश्वास ठेवू नका. पाचव्या वर्षी पूर्ण ब्रेन येतो, डेव्हलप होतो, त्यावेळेला पहिलं कळतं की कानावर सारखं जे वाक्य पडते पोरांना काही कळत नाही. आणि कसं काय यांना एक गोष्ट कळली नाही की यांचं सगळं आम्हाला कळलं हेच यांना अजून कळलं नाही. तर असा तो प्रश्न आहे. पुण्यामधल्या दिगंबर जैन समाजाच्या शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग येथील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनामध्ये प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्यांच्या हस्ते त्यावर्षी त्या बोर्डिंगमधील युवा विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अकॅडमिक्समध्ये आणि अभ्यासामध्ये ज्यांनी वेगळ्या प्रकारची स्वतःची चमक दाखवली आहे, त्याचबरोबर जैन तत्वज्ञानाचाही अभ्यास ज्यांनी केला आहे त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. कौतुकात आलेल्या सर्व पाहुण्याचे व आलेल्या सर्व निमंत्रितांचे जजेस मार्फत ही निवड केली जाते. आणि ह्या वर्षी चार विद्यार्थी ऍड करतो की HND ही असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी पुरा दुनियामध्ये म्हणजे पूर्ण कुठलाही भेदभाव इथं ठेवला जात नाही. 20 दिवसाचं पूर्ण पर्युषण आपण इथं ठेवला जातो. त्या पर्युषणमध्ये एक टॉपमोस्ट कोर्ट्स आहेत, टॉपमोस्ट ग्राउंड आहेत, ते मुलांना आपण पुरवायचे, आपण मुलांना पुरवला जातो. कुठलंही ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा मोबदला घेतला जात नाही. पण त्याला जे काही अनुभवाला मिळालं ते प्रत्येक संचित जैन, ऋषभ कासलीवाड, नंदकुमार सरांना मी विनंती करतो की ऋषभ कासलीवाडचा सत्कार करा. वो प्राउड फीलिंग कि आप बेस्ट स्टूडेंट बन के निकल रहे हो, इससे बड़ी खुशी की बात क्या होगी. और उससे बड़ी बात आज इतने बड़े गेस्ट से मुझे अवार्ड मिल रहा है, रविंद्र सर एंड स्मिता मैम और हमारे ट्रस्टी सर चकोर सर एंड मैडम और हमारे गांधी सर. सो मैं गांधी सर को भी बहुत थैंक यू बोलना चाहूँगा. हमारे मामा लोग लक्ष्मण मामा, बाकी सब मामा, दिलीप भाई और भगवान और सबको थैंक यू बोलूँगा और उनका आशीर्वाद लूँगा. एट द एंड ऑफ द माय स्पीच लास्ट ईयर 29 जनवरी को मेरे ग्रैंडफादर का स्वर्गवास हुआ था, तो मैं उनको भी मेरा अवार्ड डेडिकेट करना चाहूँगा. थैंक यू. मुलींच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. आमच्या इथे सात ती मुलगी शिये झाली, त्याच्यापेक्षा मोठं कौतुक HND तो होऊ शकत नाही. साधारणतः पहिली आपल्याला चांगला ठळकपणे आठवतो, पण त्यानंतर हळूहळू त्याचा विसर पडायला लागतो. आणि नवीन जी चकोरजींनी आणि अनुराधाताईंनी हा जो उपक्रम या निमित्ताने सुरू केला,
त्यामुळे त्या दिवसातला उजाळा मिळाला, विद्यार्थ्यांचं कौतुक झालं आणि आणि त्यामुळे एक चांगला पायंडा पडला, पायंड्याचीच गरज आहे. कार्यक्रमामधून पैसा खर्च करणं ही नित्याचीच बाब झालेली आहे आणि आपल्या पैशाचं किंवा आपल्या श्रीमंतीचं स्वतःहून कसं कौतुक करून घ्यायचं त्याची ती पद्धती झाली आहे. पण एखाद्या विद्यार्थ्यांमधला आदर्शवाद जगवावा या विचारधारेने हा जो कार्यक्रम इथे ठेवला की आदर्श विद्यार्थ्यांचा निवड करून त्यांचा सत्कार करायचा, त्याबद्दल मला खरं म्हणजे या परिवारातच संपूर्ण कुटुंबात इथे उभा आलेला आहे, मुलगा जावई आणि सूनबाई. खरं म्हणजे ह्याच दुर्मिळ चित्र होते आहे, आयसोलेशन समाजामध्ये येते आहे, मी माझ्यापुरतं पाण्याची वृत्ती येते आहे, पण आम्ही सगळे मिळून आपण मिळून काय करू शकू, आपण मिळून या H&D ला कसं समोर नेऊ शकू, हा जो विचार ही जी विचारधारा यातनं मांडली, ज्यावेळी मी या वास्तूमध्ये सकाळी प्रवेश केला त्यावेळी मला वाटलं की ज्यावेळी ही वास्तू निर्माण केली त्यावेळी किती किती ध्येयवादाने किंवा किती सर्वांगीण विचार त्यावेळी केला होता की पिण्याला पाण्याची सोय, मंदिर, प्रचंड मोठा परिसर समोर, आजसुद्धा जिथे पार्किंगची अडचण नाही, आज शहरामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे पार्किंगचा, पण इथे पार्किंगचा प्रश्न ठेवलाच नाही, तो व्यवस्थित पहिले प्लॅनिंगमध्येच उडवून टाकला. तर ह्या सगळ्या विचार त्याच्यामागे आहे आणि त्या विचारासोबत त्या तसं आचरण करणारे विद्यार्थी ते घडतात. जसं सुरेंद्र सरांनी सांगितलं की पहिला प्रवेश H&D ला, जर H&D ला प्रवेश मिळत असेल तर आमचा विद्यार्थी इथे यायला तयार आहे शिकायसाठी, पुन्हा हा सेकंड चॉईस आहे. अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचा शासनाचा निर्णय हा अत्यंत चुकीचा आहे, कारण यातून जे कायदा पाळणारे नागरिक आहेत त्यांच्यावर अन्याय होतो. दुसरं, कोणीही कसंही कुठेही बांधकाम करावं आणि दंड भरण्याची ज्याची कपॅसिटी आहे त्याचं ते अधिकृत होईल अशा प्रकारचा एक मेसेज समाजात जातो, ही अतिशय वाईट गोष्ट आहे. तिसरा त्यातला भाग असा आहे की डेव्हलपमेंट प्लॅन आणि शहराची अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने वाढ किंवा डेव्हलपमेंट असे एकीकडे बोलताना दुसरीकडे मात्र तशा प्रकारची यंत्रणा अनधिकृत बांधकामाचं अधिकृतपणे करणं याच्यातनं पूर्णपणे नष्ट होते, हे सगळं लक्षात घेता दुर्दैवाने सरकार अशा प्रकारे कायदे करतं हे चुकीचं आहे आणि म्हणून त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करण्याशिवाय आमच्यापुढे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. ही वस्तुस्थिती या ठिकाणी माहिती करून घेतली पाहिजे. नमस्कार प्रेक्षको, पुणे वृत्तदर्शन सी न्यूजमध्ये आपलं स्वागत, संपादक डॉक्टर शैलेश भुजा. प्रेक्षको, पुणे शहरामध्ये वाहतुकीची समस्या गंभीर आहे, तुम्ही आम्ही सर्वजण जाणता, अनुभव घेता. आता रात्रीच्या वेळेला वाहन तुम्ही रस्त्यावरती जरी उभं केलं तरी तुम्हाला पे अँड पॅकचे पैसे द्यावे लागणार आहेत. पुढे पुढे याचे ठेके मोठमोठ्या राजकीय व्यक्तींच्या लाभाकरता दिले जातील. त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या भाषेमध्ये, होय, तुम्हाला अपेक्षित नसलेली भाषा त्यांच्या तोंडून येईल आणि मग आपल्याला आपलं जीवनमान अतिशय भयभीत होईल अशी मला शंका वाटते. 24 तास पार्किंगचे पैसे घेणं
हे कुठल्या नियमात बसतं, का अशा प्रकारची योजना केली जाते, रात्री 9 ते सकाळी 9 जवळजवळ सर्व वाहनांचे व्यवहार अतिशय थंड झालेले असतात, मला सांगा रात्री 9 ते सकाळी 9 वाजेपर्यंत आपण घराच्या बाहेर किती जातो? आम्ही सर्वे केला, 4% लोक फक्त घराच्या बाहेर जातात ज्यांच्याकडे वाहन आहे, 96% लोक हे आपापल्या घरी असतात. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी जात असाल, तुम्ही शिकवणीला जात असाल, तुम्ही कुठेही बाहेर जात असाल, तरी रात्री मात्र आपण आपापल्या घरट्यामध्ये परत येत असतो. अशा वेळेला रस्त्यावरती वाहनं उभी करताना पार्किंग, आता जुनी जी घरं आहेत त्यांना पार्किंग नसतं, ते इमारतीच्या बाहेर रस्त्यावरतीच वाहनं उभी करतात, त्यांना पर्याय नाही. मग अशा वेळेला महापालिकेतले लोक सांगणार की आम्ही तुम्हाला पास देतो तुमच्या घराच्या जवळ राहण्याचा, आणि मग तिथेच तुम्ही ती गाडी पार्क करायची. एका घरामध्ये 2, 3, 4 गाड्या असतात, पासेस देणार किती, ते लावणार किती, आणि नेमकं काय होणार? म्हणून कोर्टानं मध्यंतरी शासनाला प्रश्न विचारला होता की मुंबईच्या संदर्भामध्ये, की या वाहतुकीचा नियंत्रण करण्याकरता